ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या 128व्या जयंतीनिमित्त मंगळवारी माधवराव बागल पुरस्कार वितरण सोहळा झाला. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार निरंजन टकले यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल यांच्या 128व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं पुरस्कार वितरण सोहळा झाला. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते यंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, कोल्हापुरी फेटा, 5000 रुपये आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार होते. सध्या विविध माध्यमातून जनतेच्या मनात भय निर्माण करून विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न होतोय. हा विद्वेष संपवण्यासाठी भाई माधवराव बागल यांच्यासह शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार नव्या पिढीत रुजवण्याची गरज आहे असं मत निरंजन टकले यांनी व्यक्त केलं. जे बिघडलंय ते थांबवता येईल असं वातावरण सध्या तयार होत आहे, मात्र ते पुन्हा बिघडू नये यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. त्यासाठी भाई माधवराव बागल यांचे विचार युवकांनी आत्मसात करावेत असं प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी केलं. या सोहळ्याला ॲडव्होकेट अशोकराव साळोखे, डॉक्टर बी एम हिरडेकर, चंद्रकांत यादव, प्राचार्य टी एस पाटील, रवी जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.